विश्वातील सर्वात शक्तिमान शिवावतार हनुमान आपले प्रथम गुरु सूर्यदेवांसमक्ष श्री राम नामाचा जप करीत होता. भगवान, मला सांगा, मी राम नामाचा जप कित्येक युगापासून करत आहे, पण तरी सुद्धा मला राम भेटले नाहीत. पुत्रा, श्री राम तर तुला तुझ्या हृदयातच भेटतील, त्यांचा तू तिथेच शोध घे. आता तुला ज्ञान प्राप्ती झाली आहे, देवांचे आशीर्वाद तुझ्या समवेत आहेतच. तू आता परत पृथ्वीवर जा आणि श्रीरामाचा शोध घे, ते तुला तिथेच भेटतील. ओम श्रीराम, ओम श्रीराम, ओम श्रीराम. त्या अतिशय सुंदर आणि घनदाट अशा जंगलात हनुमानाला त्याचे जवळचे मित्र भेटले. तिथेच त्याची आणि श्रीरामांची सुद्धा भेट झाली. एके दिवशी हनुमान भोजनाच्या शोधात फिरत असताना, प्रणाम मित्रा, मी या ठिकाणी अनोळखी आहे, मला खूप भूक लागलीय, साधी फळं सुद्धा खायला मिळत नाहीयेत. प्रणाम, असंच थोडं पुढे जा आणि तिथे तुम्हाला अतिशय स्वादिष्ट आंबे खायला मिळतील, बस अगदी थोड्याच अंतरावर. धन्यवाद मित्रा, ही खरंच चांगली गोष्ट आहे. पण मित्रा, तू इथे एकटाच का बसलायस, दुःखी दिसतोयस, तुझं नाव काय मला सांगतोस का? मी या नगरीचा राजा सुग्रीव, माझा मोठा भाऊ वाली याने मला अन्यायाने राज्यातून हाकलून लावले आहे. मला सर्व व्यवस्थित सांगशील का? मी हनुमान, मी कदाचित तुझी मदत करू शकेन. जशी आपली आज्ञा. किष्किंधा नगरीचा महाबली राजा वाली हा माझा भाऊ. एकदा एका मायावी राक्षसाने त्याला युद्धाचे आव्हान दिले. वालीने ते आव्हान स्वीकारले आणि त्या दोघांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले. युद्ध करताना ते दोघे एका गुहेमध्ये शिरले. मी गुहेच्या बाहेरच थांबलो. वालीने मला सांगितले की जर मी 15 दिवसात बाहेर आलो नाही तर माझा मृत्यू झालाय असं समजून एका मोठ्या दगडाने गुहेचे दार बंद कर, म्हणजे तो राक्षस पण गुहेबाहेर येऊ शकणार नाही. मी जवळजवळ 1 महिना बाहेर थांबलो. एके दिवशी त्या गुहेतून रक्त बाहेर येऊ लागले. मला वाटलं की वालीचा मृत्यू झाला, म्हणून मी गुहेचे दार बंद केले. किष्किंधाच्या प्रजेने माझा राजा म्हणून स्वीकार केला. पण अचानक एके दिवशी जखमी अवस्थेत वाली परत आला. त्याने माझ्यावर त्याचे राज्य हिरावून घेतल्याचा आरोप करून मला इथे जंगलात पाठवून दिलं. त्याने माझी पत्नी सुद्धा माझ्यापासून हिरावून घेतली. प्रिय सुग्रीवा, ही खरंच अतिशय दुःखदायक गोष्ट आहे, तुझ्यावर फार मोठा अन्याय झाला आहे. बघ हनुमाना, त्या झाडामागे कुणीतरी आहे, ते इकडेच येत आहेत, त्यांच्याकडे धनुष्य पण आहे, दोघेही तेजस्वी दिसत आहेत. येऊ दे त्यांना इकडे, मी बघतो त्यांना. काळजी घे, त्यांच्याकडे शस्त्र आहेत. प्रणाम महाराज, आपण या अरण्यातील राहणारे वाटत नाही, आपण खरंच कोण आहात जे या जंगलातून न घाबरता प्रवास करत आहात, मला कळेल का आपण कोण आहात? ब्राह्मण महाराज, आम्ही दोघं अयोध्येचे राजकुमार आहोत, हे श्री राम आणि मी त्यांचा धाकटा भाऊ लक्ष्मण. पण तू कोण आहेस जो आमच्या बरोबर एवढ्या भक्तिभावाने बोलतोयस? श्री राम, अखेर तुमची भेट झालीच. प्रणाम. हे भगवंता, भक्ताला दर्शन देण्यास किती उशीर केलात, आणि मी बघा किती मूर्ख की तुम्हाला ओळखूच शकलो नाही. माझ्या जन्मापासून मी आपली भक्ती करीत आहे आणि सूर्यदेवाने मला या क्षणांसाठी पृथ्वीवर येण्यास सांगितले. मी खरंच किती भाग्यवान आहे. माझा सेवक म्हणून स्वीकार करावा प्रभू, माझा सेवक म्हणून स्वीकार करावा. पवनपुत्र हनुमान, खरंच तुझी भक्ती व प्रेम अलौकिक आहे. आमचे तुला आशीर्वाद आहेत, स्वर्गातील सर्व देवतांचेही तुला आशीर्वाद आहेत. प्रभू, चल
आता तूच माझी मदत कर. माझी पत्नी सीता हिचे कोणीतरी हरण केले आहे. मी तिचा शोध घेत आहे पण मला काहीच सुगावा लागत नाही. मी फार दुःखी आहे. माझी सीता कुठे असेल? हनुमंता आता तूच माझी मदत कर. भगवान, मी आपणास असा दुःखी पाहू शकत नाही. सीतामाईचा शोध घेणं हा आता माझ्या जीवनाचा ध्यास आहे. मी सीतामाईंचा शोध घेऊन त्या राक्षसांचा नायनाट करेन. शबरीने मला सुग्रीवाची मदत घेण्याचा सल्ला दिला आहे. काळजी करू नका, सुग्रीव इथेच आहे. दुर्दैवाने त्याच्यावर सुद्धा असाच अन्याय झाला आहे. त्याचा बंधू वाली याने त्याला अन्यायकारकपणे राज्यातून हाकललंय. आपल्याला त्याची मदत करायला हवी. हनुमान त्या दोघांना घेऊन सुग्रीवाकडे आला. प्रिय सुग्रीवा, हे माझे भगवन प्रभू श्री राम आणि हे लक्ष्मण. कृपा करून सीता मातेच्या शोधासाठी आमची मदत कर. हनुमान, माझ्या मित्रा, हे माझं परम भाग्य आहे. जर मला माझे राज्य परत मिळाले तर मी आणि माझे सारे सैन्य तुमच्या सोबतच असू. सुग्रीवा, आम्ही तुझे राज्य तुला परत मिळवून देऊ, पण तू आम्हाला सीतेचा शोध घेण्यासाठी मदत कर. कदाचित मी तुम्हाला काही मदत करू शकतो. काही दिवसांपूर्वी मी आकाशातून एका स्त्रीचा ओरडण्याचा आवाज ऐकला. कदाचित तो सीतामातेचाच आवाज असेल. त्याच वेळी आकाशातून हा वस्त्राचा तुकडा खाली पडला. कदाचित हा वस्त्राचा तुकडा सुद्धा सीतामातेचाच असेल. अरे, हे तर माझ्या सीतेचे वस्त्र. कुठे आहेस तू सीते? मी त्या राक्षसांना सोडणार नाही. लक्ष्मण, प्रथम आपण किष्किंधा नगरीवर स्वारी करून ते राज्य परत मिळवण्याची योजना करू. होय सुग्रीव, आता आणखी विलंब करण्यात काही अर्थ नाही. माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. तू दरबारात जा आणि वालीला द्वंद्व युद्धाचे आव्हान दे. पण लक्षात ठेव, तो जंगलात एकटाच यायला हवा. कळलं? तो यायला तयार होणार नाही, पण मी प्रयत्न करून बघतो.